त्यांचा समुद्र आम्हाला बोलवतोय. वेलकम बैक टू अवर चैनल डिजिटल डायरी. सो आज आम्ही आलोय भाईंदर उत्तन येथे, कारण का एक मस्त पैकी ब्लॉग करायचा होता. तर कुठे जाणार तर आपल्या भाईंदर मध्ये उत्तन बद्दल खूप ऐकलं होतं, तर आज आम्ही तिथे आलोय. आणि तुम्ही बघितलं तर शिवानी पूर्ण पैकी मस्त, मेरे को टैन नहीं होना है और इसके लिए हम लोग फुल प्रोटेक्शन में आए हैं. हम लोग नहीं, सिर्फ ये सांगितलं नाहीये, तरी आम्ही तिचं टैन होऊन देणार आहे. खाली बीच वर गेल्यावर तिची कैप काढली जाणार आहे. तर चला जाऊया, बट इधर पोहोचने को हम लोग को बहुत कष्ट हुआ है. हम लोग दो तीन बार रस्ता भी भूल चुके हैं. आम्ही 11 वाजता निघालेलो, 1:30 ला इथे रीच झालो. म्हणजे विचार करा, मी 2.5 तास गाडीत होतो. मी तर मस्त झोपा काढलेत. एक पॉइंट के बाद तो मॅप भी दिखाना बंद होता है. मॅप भी लाइक अभी तुम लोग ही जाओ. मॅप ने तो गिव अप कर दिया था, बोला था अभी इन लोग तीनों को जिधर जाना उधर जाने दो, पूछ पूछ के जाने दो. अभी मैं उन लोग को और नहीं बता सकता. चला देखते हैं. तो इट वाज रियली लॉन्ग जर्नी. लॉन्ग ड्राइव नहीं बोल सकते, लॉन्ग जर्नी बोल सकते क्योंकि ट्रैफिक लगा. तो लॉन्ग ट्रैफिक जर्नी. यस, तो वी शुड होप कि ये प्लेस उतना अच्छा हो कि हम लोग इतना सफर करके आए. बघून तरी वाटतंय कि जबरदस्त है. तर खाली गेल्यावर बघ, यहाँ पे किसी एक फिल्म का शूट भी चालू है. और वहां पे आ गया श्रेयस तलपदे. तो लेट्स सी, बघूया व्हिडिओ मध्ये येतोय का आमचा. मी ट्राय तर करणार आहे, तर बघूया. चला लेट्स गो. चलो ब्लू है कि नहीं पता नहीं, बट ब्लैक जरूर है. ब्लैक चलो फाइनली समुद्रात. ते पण समुद्र बोलवतो आहे आम्हाला. तर तिकडे जातोय आम्ही. आणि आता मी मस्त एन्जॉय करणार आहे उत्तनचा बीच. फील घेतोय त्या बीचचा मी. तो फील फील घेते फील फील झाला. चप्पल निकालू क्या? निकालू पाण्याला. पाण्यात कधी पण जाताना चप्पल काढून जाते, कारण का तू तिकडेच ठेवते चप्पल. हा मध्ये कोणी नाही. सो आप अभी देख सकते हो मेरे पीछे ये दो बंदर लोग नाचने वाले हैं. सो आप एंजॉय करना इनका डांस. किधर से किधर आ गए देखो ये दोनों. आम्ही आता स्टंट करायला जातोय. आम्ही हळू बोलतोय कारण ते लोक आम्हाला सांगतायत हळू बोला हळू. आणि त्या खडकावर जाऊन मी आता चेतना फेकून देते. चला मी तिला फेकून देते. भीती वाटते झाली. भीती वाटते बिकॉज माझ्या मनात असे थॉट झाले की हे तुम्ही बघितलं नाही ते. ती बोलते भरत दगड भरले तर मग गेलो. त्यामुळे ना आम्ही आता इथे रेसिंग करणार आहे. दगड जे भरले तो भरले मतलब काय? अरे जेव्हा पाणी पाणी आ गया तो मतलब हाई टाइड होगा तो ना. तो तुम लोग दोनों कौन से डूबने वाले होते? अरे बाबा त्या दगड भीती वाटते ना. गुदली 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 हे असं शब्द हिंदी ना मराठी ना इंग्लिश बरोबर. तर आम्ही आता मी आणि चेतना रेसिंग लावतो. तर बघूया कोण जिंकते. शुद्ध मराठी शुद्ध मराठी. आप यहाँ पे पीछे देख सकते हो ये दोनों रेस लगा रहे हैं एक दूसरे के साथ. सो आप भी जज करना और मैं भी जज करूंगी कि सबसे पहला कौन आता है. सो चलिए देखते हैं. से हाय. सो अभी इनका रेस देखते हैं. चलिए on your mark, get set, and go. आम्ही दोघी एकमेकींना हरताना बघू नाही शकत म्हणून ती मला घेऊनच आली. तू माझ्याबरोबर घेऊन नाही आली क्योंकि चेतना को थोडा डाऊट था की कस्तुरी भागेगी की नाही. तर तुम्हाला तो उसको ऐसा नहीं था कि ये जीतेगी या वो जीतेगी. इसको डाउट था कि ये पड़ेगी कि आणि तुम्ही एक जर गोष्ट बघितली दुपारच्या वेळी आलोय पण एकदम पीसफुल आहे.
कोणच नाही बीचवर आम्ही तिघे आहेत आणि पीसफुल आहे पण भरपूर धूप पण हा आणि तिथे शूट चालले म्हणून आम्हाला हळू बोलावं लागते पण एक नंबर उत्तन बीचवर जसं बोललंय तुम्हाला तुम्हाला कुठल्याही अँगलने वाटते की ही हळू बोलते आणि ही मुलगी शूज घालून आली अति हुशारी करत ते बघित फक्त हात आणि तुझ्या शूज मध्ये जर खेकडा गेला आणि चावला तर त्याला डिजिटल डायरी जिम्मेदार नाही बरोबर शिवानी घालायच्या आधी वो चेक करेगी की अंदर खेकडा आहे या साप आहे या पाल आहे या कोण आहे ते बघा इथे नसते उच्चापट्ट्या करत असते आणि आता लागलं पायाला काय लागलंय माहिती नाही एकदम छोटूस असं टुक्स करून काहीतरी चावलं आहे टुक्स करून कसं लागतं आम्हाला ठीक आहे शूटला आलं तर असं होतंच पाण्यामध्ये अभी आपने देखा की इसके पाव में कुछ कुछ छोटा छोटा चुचुक चुचुक चावा चावलाय काहीतरी पण इसके लिए भी डिजिटल डायरी बिलकुल जिम्मेदारी नाही ले रहा है स्वतःचा खर्च स्वतःच उचला डिजिटल डायरी स्पॉन्सर नाही नाही करणार कालवे तर सगळ्यांनाच आवडतात आणि इथे कालवे बघितल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटलंय पण ते मला काढता पण येत नाहीत आणि इथे कोण काढून द्यायला पण नाही आहेत तर बघू कोण आलं किंवा तिथे घरी जाताना जर कालवे मिळाले तर मी नक्की विकत घेणार आहे बिकॉज कालव्याची टेस्ट ही खूप प्रतिम असते त्यामुळे इकडे कालवे बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलंय कालवे काय असतात ना आम्हाला माहिती कालवे कालवे बघून कस्तुरी कालवे बघून कस्तुरीच्या तोंडाला पाणी सुटलंय आणि तिचा मोह काय आवरत नाहीये आता ह्यांना कालवे माहिती नाही बिकॉज ह्यांच्या घरी कधी बनवले नसतील आणि ह्यांनी कधी पाहिले नसतील आणि आम्हाला कधी कस्तुरीने खायला पण नाही दिलं त्यामुळे माहित नाही काय नको देऊ तूच काय आम्हाला बोलवतोस काय कुछ कह रे एवढं बोलून पण हिचा मार्गशीर्ष असतो हिचं काय असतं देव जाणे किती उपासन टाकतो चांगला नवरा बेटा हिला मिळालाय ना म्हणून हिला वाटतं की सगळ्यांनाच नवरे मिळावे पण हम लोक इतना घाई नाही आहे शादी करणे का हे मुलांनो वाटतं ना दोघे काय बोलताय हे मुलांनो ऐकताय ना हम लोग को नाही करणार इतना शादी कोई तो मच्छी ढूंढ रहे इधर शिवानी कौन सा मच्छी ढूंढ रहे करंदी छोटा छोटा प्रॉन्स का छोटा भाई प्रॉन्स प्रॉन्स हाँ छोटू छोटू है ना छोटू छोटू वो ढूंढ रहे हैं एक्चुअली मेरे को ऐसा लग रहा है कि वो लोग ना बहुत बड़े स्टंट कर रहे हैं क्योंकि वो दगड़ बिगड़ सब ऐसे हिला रहे हैं मच्छी ढूंढने के लिए ठीक है खाण्याला गर्दी टेस्ट लागते तेवढी त्याच्यावरची मेहनत बघा म्हणजे आपल्याला खूप इझी वाटलं की मच्छी खूप इझी मिळत असते स्टँडर्ड पण ही मेहनत स्टँडर्ड खायला आपल्याला spotted somebody over here so this is our new friend shell kuch something shell so this is our new friend mr buggy red buggy 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 he is going down say hi to buggy mr buggy hello buggy namaskar buggy hi buggy say hi to buggy buggy la khatat pan हम लोग नहीं खाते बग्गी को हम लोग नमस्कार करते इसको हमेशा खाने का ही पीने का ही सोचता है कस्तुरी बघा आता काय करते बीच वर आला आणि कापूस नाही खाला असं होणारच नाही त्यामुळे कापूस आम्ही आता खाणार आहेत आधी बोलली बीचला आलंय आणि काय कापूस नाही खाल्लाय असं कसं होईल आता बोलते बीचला आलंय आणि गोळा नाही खाल्लाय असं कसं होईल दोन बुक्कड मुली आम्ही बुक्कड की तू बुक्कड आम्ही खातोय की तू खाते बघा हा कोण खाते मी खात नाहीये मी लिंबू सरबत पिते बिकॉज खूप उन्हामुळे लिंबू सरबत प्यायलेला चांगला गरगरतय Thank you.
बीच फिरून झालंय आणि आता आम्ही चाललो वेलणकरण देवीचं दर्शन घ्यायला. तर चला जाऊया आणि वरती देवीचं दर्शन घेऊया. कसं आहे चर्च आणि काय काय चर्चच्या आजूबाजूला आहे बघूया. चला लेट्स गो. खूप मस्त वाटतंय आणि खूप मोठा चर्च आहे आणि चर्चमध्ये गेल्यावरती एकदम प्रसन्न वाटतंय आणि सगळ्यांना अलाव करताय. चर्च पूर्ण दिवस ओपन आहे आणि चर्चच्या आजूबाजूला पूर्ण ख्रिसमस ट्रीज आहेत. जर तुम्ही कधी आलात तर नक्की चर्चला भेट द्या. बिकॉज जर तुम्ही उत्तन बीचला आलात आणि वेलणकरण देवीचं दर्शनच नाही घेतलं तर उत्तनला येऊन तुमचा काहीच फायदा नाही आहे. तर नक्की या चर्चमध्ये चर्चमध्ये देवीचं दर्शन घ्या. खूप मोठा चर्च आहे, एकदम मस्त वाटतंय. आणि मी तरी पहिल्यांदा आली होती, खूप ठिकाणी ऐकलं होतं कीर्तन लाल्यावर देवीचं दर्शन घ्या आणि आज उत्तन बीच पण पाहिलं आहे आणि वेलणकरण देवीचं चर्चसुद्धा पाहिलं. तर मी पुन्हा येईन. तर शिवानी आणि चेतनाला सांगेल की मी आली तर तुम्ही दोघी पण माझ्याबरोबर नक्की आम्हाला घेऊन येणार. पण खरंच या खूप बघण्यासारखं आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर ही देवी सगळ्या इच्छा पूर्ण करते, म्हणजे ज्या आपल्या मनात काय असेल ते. तर या तुमच्या मनात काय इच्छा असेल तर देवीला बोला, पण खूप छान वाटतं. शेअर करा आणि सबस्क्राइब करा डिजिटल डायरी. तब तक मास्क डालो, सोशल डिस्टेंसिंग पालो, सैनिटाइज करो, अपना ध्यान रखो, अपने परिवार का ध्यान रखो. और हम लोग ने यहाँ पे मास्क इसके लिए नहीं डाला क्योंकि ये पूरा ओपन स्पेस है, सो यू आर गेटिंग फ्रेश एयर. और हम लोग इधर खेल भी रहे थे बहुत, तो मास्क डाल के तो ब्रीदिंग प्रॉब्लम हो जाएगा, इसलिए फ्रेश वाटर एकदम.